नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दूध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे। खर्डा व नागोबाची वाडी येथील बनावट दूध बनवण्याचे अड्डे उद्ध्वस्त करत 2118 लिटर बनावट दूध नष्ट करण्यात आले असून तब्बल 2 लाख रुपये किमतीचे बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध विभागाने पार पाडली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी येथील हरिभाऊ एकनाथ गोपाळघरे यांच्या मालकीच्या खर्डा व नागोबाची वाडी येथील भगवान कृपा दूध संकलन केंद्रावर बनावट दूध तयार केले जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती। या बातमीची खातरजमा होताच जामखेड पोलिसांनी तातडीने दिनांक 28 रोजी सकाळीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत खर्डा भागात संयुक्त छापे टाकले। खर्डा भागातील नागोबाची वाडी येथून 878 लिटर तर खर्डा येथून 1240 लिटर असा एकूण 2118 लिटर बनावट दुधाचा मोठा साठा हस्तगत केला तर 1,90,000 किमतीचे बनावट दूध तयार करण्याची पावडर, केमिकल व अन्य साहित्याचा साठा घरातून व दूध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दूध जागेवर नष्ट केले आहेत तर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे। बनावट दूध तयार करण्याचे जप्त केलेल्या साहित्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी दिली। जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे फूड अँड ड्रग्जचा जो काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला, मिळालेल्या बातमीविषयी त्यांना माहिती दिली आणि काल सकाळपासून दुपारपर्यंत त्या ठिकाणी या फूड अँड ड्रगच्या ऑफिसरच्या समवेत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि मिळालेली बातमी ही खरी आहे असं त्या ठिकाणी दिसून आलं। फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणच्या तपासण्या केल्यानंतर ही खात्री पटली आणि जवळपास 2118 लिटर भेसळ दूध त्या ठिकाणी त्यांनी नाश केलेला आहे। त्याची किंमत जवळपास 46,596 रुपये होते आणि त्या ठिकाणी जे काही वे पावडर म्हणजे दूध पावडर, खाद्यतेल आणि रसायन ते मिक्स करण्याची यंत्रणा अशा स्वरूपाचं सर्व साहित्य अन्न औषध विभागानं ताब्यात घेतलेलं आहे। त्याची किंमत जवळपास 1,89,000 2 लाखाच्या आसपास त्याची किंमत आहे। अशा पद्धतीचं भेसळ करणारा हा जो व्यक्ती आहे त्याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन अधिक चौकशी करत आहे। याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निष्पन्न होतील। अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त एस पी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई पार पाडली आहे। जामखेड तालुक्यात मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे तेव्हा नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवण्याचे आवाहन केले। यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।